चिंचवड महानगरपालिकेमध्ये शास्ती माफीचा निर्णय झाल्यानंतर स्वाभाविकपणे असं झालं की कुणाची शास्ती माफी करावी आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये तोही ठराव येतो. तसं मुंबई महानगरपालिकेने 500 स्क्वेअर फूट पर्यंत मालमत्ता कर माफ केला, तर इथे पण करा. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी कमिशनर चेक करतील. शेवटी सरकार हे नेहमी प्रो पीपल, लोकांना काय हवंय त्याच्या दिशेने वाटचाल करत असते, पण बरोबरीने पिशाला पण ते परवडावं लागतं. त्यामुळे काहीतरी हवेतली घोषणा करणं माझा तो स्वभाव बिलकुल नाही. मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना म्हणेन की ऑलरेडी ही 40% सूट चालू ठेवण्यामुळे वर्षाला त्यांचा 100 कोटीचा लॉस होतो. हा रेव्हन्यू लॉस आहे. त्यातून विकासाला पैसे थोडे कमी पडतील, तरी आपण ते करायचं आहे. आता जर 500 स्क्वेअर फीटच्या मिळकतीला आपण टॅक्स घेतला नाही तर किती रेव्हन्यू जाईल हे त्यांना काढावं लागेल. त्याची भरपाई आणखी पुढे करता येते का बघायला लागेल. त्यामुळे मुंबईने केला आता पुण्याला करा असं म्हणणं सोपं आहे. करायला थोडा वेळ लागेल. सरकार ह्यात सकारात्मक